नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा धडा पाठ पाहणार आहोत. तृतीया पाठ सुक्ती सुद्धा. सुक्तयः नाम सुवचनानि. सुक्ती म्हणजे सुवचन. सुक्तीनाम पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. सुक्ती म्हणजे सुवचन पाठ केल्याने आपले वक्तृत्व चांगले होते. सुक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभाव जनयती. सुवचनांचा उपयोग केल्याने आपले लेखन त्याचप्रमाणे भाषणात आपला ठसा आपण निर्माण करू शकतो. आज आपण सुक्ती सुद्धा या पद्यातील पहिली तीन सुभाषित बघणार आहोत. एकूण ह्या सुक्ती सुद्धा या कवितेत आपल्याला सात सुभाषित शिकायची आहेत. ती आपल्याला कंठस्थीकरणार्थ म्हणजे पाठांतरासाठी आहे. सुक्ती सुद्धा मधील पहिला श्लोक हा नीति शतकातून घेतलेला आहे आणि वृत्त आहे शार्दूल विक्रीडितम्. विद्या नाम नरस्य रूपमधिकम् प्रच्छन्न गुप्तम् वनम्. विद्या भोगकरी यश सुखकरी. विद्या गुरुणां गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने. विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या विलीना पशु. या श्लोकाचा आपण अन्वय आणि त्याचप्रमाणे आता भाषांतर बघणार आहोत. पहिला श्लोक आपला आहे हा नीतिशतकातून घेतलेला आहे. त्याचा अन्वय मी सांगते. विद्या नाम नरस्य रूप अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या म्हणजे माणसाचे अधिक रूप जास्तीचे सौंदर्य आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम लपलेले गुप्त असं धन आहे. विद्या भोगकरी भोगकरी म्हणजे आराम देणारी आहे. यश सुखकरी विद्या सफलता आणि यश देणारी आहे. सुख देणारी आहे. विद्या गुरुणां गुरु विद्या गुरूंची गुरु आहे. विद्या विदेश गमने बंधुजन. विद्या विदेशात गेल्यावर मित्राप्रमाणे असते. विद्या परमदैवतम विद्या ही श्रेष्ठ देवता आहे. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. राजामध्ये विद्येला आदर मिळतो धनाला नाही. विद्या विहीन पशुः एव. विद्या येत नसलेला माणूस पशुप्रमाणेच आहे. आता दुसरा श्लोकही नीतिशतकातून घेतला आहे आणि वृत्त आहे वसंत तिलका. निंदन्ति नितिं निपुणः यदि वा स्तुवन्तु. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्. अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा. न्यायात् पथा प्रविशलन्ति पदं न धीरा. नीतिशतकातील पुढचा श्लोक आपण पाहतोय. यदि अपि नीतिनिपुणः निंदन्तु स्तुवन्तु वा. यदि जरी राजनीतीत पारंगत असलेल्याने निंदन्तु निंदा केली किंवा स्तुती केली. लक्ष्मी समाविशतु लक्ष्मी स्थिर राहिली. यथेष्टं गच्छतु इच्छेनुसार निघून गेली. मरणम अद्य एव आजच मृत्यू असला. अस्तु युगांत एव किंवा खूप काळ दूर असेला. तथापि तरी सुद्धा धीरः म्हणजेच बुद्धिमान माणसे. न्यायात पथः पदम न विचलंती. बुद्धिमान माणसे न्यायाच्या रस्त्यावरून आपले पाऊल कधीही दूर नेत नाही. तिसरा श्लोक घेतला आहे पंचतंत्रम. वृत्त आहे अनुष्ठुप. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकः. बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. पंचतंत्रातील पुढील श्लोक. शुकसारिकः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते.
स्वतःच्या बोलण्याच्या चुकीच्या स्वभावामुळे आत्मनः मुख दोषेण, आत्मनः म्हणजे स्वतः मुख दोषेण बध्यंते, चुकीच्या स्वभावामुळे बोलण्याच्या चुकीच्या स्वभावामुळे. शुक सारिका पोपट आणि मैना बध्यंते पिंजऱ्यात बांधले जातात. तत्र बका न बध्यंते तेव्हा बगळ्यांना मात्र पकडले जात नाही. यतः मौनम सर्वार्थ साधनम, कारण मौन हे सगळ्या गोष्टी साधून देणारे असते.